Sahyadri Bulletin, Media Partner, Nagar Sahyadri, Associated by Sahyadri Publication. नमस्कार, मी सायली. आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री. पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये. ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून नागपुरातील उद्योगपतीच्या मुलाची गोंदियातील तरुणाने 58.42 कोटी फसवणूक केली असून गोंदियातील आरोपी अनंत नवरतन जैन यांच्या घरात नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रांचने गोंदिया क्राईम ब्रांचसोबत जैन यांच्या घरावर संयुक्तपणे धाड टाकत 16 कोटीची रोख रक्कम आणि 12 किलो वजनाचे सोन्याचे बिस्किट व 294 किलो चांदी जप्त करण्यात आले असून दरम्यान फसवणूक झाल्यानंतर फिर्यादीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता सदर प्रकार समोर आला असून त्यानंतर फिर्यादीने नागपूर पोलिसांकडे अनंत जैन यांच्या विरोधात तक्रार दाखल करताच ही धाड राखून कार्यवाही करत आरोपींच्या घरातून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून पोलीस आता अनंत जैन यांच्या संपत्तीची माहिती घेत आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विधिभवन परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले आहे. रोहित पवारांनी एकट्याने त्यांच्या कर मतदारसंघासाठी हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. कर्ज जामखेडच्या MADC मुद्द्यावरून रोहित पवारांनी हे आंदोलन केले आहे. MADC स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी रोहित पवारांनी हे आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. आषाढी वारी आटपून संतनगरी शेगावची गजानन महाराजांची पालखी आज आपली 54वी वारी पूर्ण करून शेगावला परतत आहे. खामगावपासून शेगावपर्यंत गजानन महाराजांची पालखी आज परतीच्या प्रवासांचा शेवटचा टप्पा पूर्ण करत आहे. सकाळी 6 वाजल्यापासून गजाननांची पालखी शेगावकडे निघाली आहे. तरी या निघालेल्या पालखीदरम्यान अनेक भाविक आपापली सेवा यामध्ये विविध प्रकारे देत आहेत. या पालखीसोबत राज्यातून लाखो भाविक खामगाव ते शेगाव या 18 किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्यांच्या प्रवासात लहान मुलासह वयोवृद्ध या पालखीसोबत शेगाव येथे निघाली आहे. गुजरातमध्ये पावसामुळे अनेक भागात पूर आला आहे. अहमदाबाद विमानतळ पाण्यात बुडले असून रुग्णालयामध्येही पाणी शिरले आहे. शनिवारी राज्यातील वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस झाला असून यामध्ये पोरबंदर आणि कच्छमधून जाणारे 2 राष्ट्रीय महामार्ग आणि 10 राजमार्ग बंद करण्यात आले आहेत. तर आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 736 लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहेत. अकोले तालुक्यात MADC कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र आता राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात गेल्यानंतर या हालचालींना वेग आलेला पाहायला मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील लिंगदव येथे MADC जागेच्या अधिकाऱ्यानं समवेत आमदार किरण लहामटे यांनी पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये गेल्या महिन्याभरापासून विविध कार्यक्रम सुरू आहे. आज देखील शिवसेनेच्या वतीने भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, शिवसेनेच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. नाशिकच्या गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी मार्गदर्शन केले. बुलढाणा जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपलं आहे. जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात अतिमुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे या दोन्ही तालुक्यात मोठं नुकसान झालं. केदार आणि लोंढी नदीला आलेल्या पुरामुळं मोठा फटका बसला. पुराचं पाणी घरात शिरल्यामुळे अनेकांचे संसार वाहून गेले. हजारो हेक्टर जमिनी पाण्याखाली गेल्या. उभी पीक पाण्यात गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात 5 दिवस अतिपावसामुळे झालेल्या नुकसानांचा आढावा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या बुलढाणा जिल्ह्यात येऊन मलकापूर, नांदुरा, जळगाव, जामोद, संग्रामपूर, शेगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणानुसार नुकसान झाले. यामुळे येथील स्थानिक प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले. ज्या ठिकाणांची जमीन अतिशय पाण्यामुळे खरगून गेली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने आधी शेतकरी संकटात असताना आता त्यांच्यासमोर आणखी एक नवीन संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यातील अनेक भागात
उगवून आलेले कवळे पीक हरून रोही, उदबिल्ला, रानडुक्कर, निलगाई, मोर आदी वन्य प्राणी नासधूस करत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। तर वन विभागाने या वन प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार हे अर्थमंत्री होते। अजित पवार हे निधी वाटपामध्ये भेदभाव करतात, निधी मिळत नाही असा आरोप करत शिवसेनेमधील एका गटानं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला। सरकार अंमलात आल्यानं उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला। मात्र आता पुन्हा एकदा अर्थमंत्रीपदाची सूत्रं अजित पवार यांच्या हातात गेली आहेत। आता पुन्हा एकदा असाच आरोप करत आला आहे। अजित पवार यांनी अर्थमंत्रीपद स्वीकारल्यानंतर नुकतंच निधी वाटप केलं, मात्र निधी वाटपात त्यांनी भेदभाव केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे। सह्याद्री बुलेटिनमध्ये आपण इथंच थांबूयात। तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। News 24 सह्याद्री।